फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेहा. कसे आहात तुम्ही? आपण मागच्या भागामध्ये नागपूर या जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघितली होती. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथे जाऊन तुम्ही मागील व्हिडिओ बघू शकता. तर नागपूर जिल्ह्याच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दिवशी नागपूर येथे दीक्षा घेतली? तर त्याचे उत्तर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षा घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जो जिल्हा बघणार आहो तो जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जो प्रश्न दिला जाईल त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. भंडारा जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. तसेच महाराष्ट्राचे तांदळाचे कोठार म्हणून या भंडारा जिल्ह्याला ओळखले जाते. तसेच याशिवाय अनेक तलाव असलेला आणि तलावामुळे शेती क्षेत्राला पाणी पुरवठा करणारा हा प्रमुख जलसिंचनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच जिल्ह्यातील प्रमुख खनिज संपत्ती, प्राचीन जाती जमातीचे वस्तीस्थाने, धातूच्या भांड्यांची निर्मिती, समृद्ध जंगल इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी हा जिल्हा विदर्भाच्या पूर्वेकडे वसलेला आहे. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ 3,890 चौरस किलोमीटर इतके आहे. तर भंडारा या जिल्ह्याची लोकसंख्या ही 2011 जनगणनेनुसार 11,98,810 इतकी आहे. तर भंडारा जिल्ह्यात 7 तालुके आहे. ते तालुके म्हणजे भंडारा, साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर, लाखांदूर व लाखनी हे तालुके आहेत. तर भंडारा या जिल्ह्याला सीमा लागलेल्या आहेत, त्या म्हणजे भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश असून पूर्वेस गोंदिया जिल्हा आहे. तर दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्याविषयी विशेष माहिती बघूया. भांड्याचे शहर अशी या शहराच्या नावाशी उत्पत्ती मांडली आहे. तर भान हा शब्द भांडी या अर्थी वापरला जात असावा असे अनुमान निघते. भान शब्दावरून भानारा आणि त्यावरून पुढे भंडारा हा शब्द असावा. तर भात हे मुख्य पीक तसेच तलावाचा जिल्हा म्हणून भंडारा जिल्हा प्रसिद्ध आहे. तसेच येथील पितळी भांडी सुद्धा प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख स्थळे: अंबागड किल्ला. अंबागड किल्ला हा महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर हा अंबागड किल्ला आहे. तर गोंड राजा बख्त बुलंद यांच्या राजा खान पठाण या सरदाराने 1690 ला या किल्ल्याची निर्मिती केली. तसेच हा अंबागड किल्ला 300 फूट उंच असून या किल्ल्यात प्रसिद्ध गोमुख मंदिर आहे. तसेच कोरांबी देवीचे मंदिर हे भंडारा जिल्ह्यापासून 4 किलोमीटर दूर अंतरावर आहे. इंदिरा सागर प्रकल्प. इंदिरा सागर धरण, ज्याला गोसीखुर्द प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखले जाते, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सिंचनाची सुविधा देण्याच्या उद्देशाने हे स्थापित केले गेले. धरणाचा पाया श्रीमती इंदिरा गांधी यांनी 23 ऑक्टोंबर 1984 रोजी बांधण्यात आला. हनुमान मंदिर चांदपूर. हे हनुमान मंदिर जागृत मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जयंतीला संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून सुमारे 2 ते 2.5 लाख भाविक येथे येतात. हवन, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे येथे आयोजन भक्तांकडून केले जाते असे हे मंदिर फार प्रसिद्ध आहे. पवनी किल्ला. पवनीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे स्थित आहे. तो भंडारा शहरापासून 47 आणि नागपूरपासून 82 किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या 3 बाजूंनी टेकड्या आणि 1 बाजूंनी वैनगंगा नदी वाहते. त्यापैकी एका टेकडीवर पवनराजाचा
हा किल्ला आहे। तर हे ठिकाण प्राचीन काळी बौद्ध धर्मियांचे महत्त्वाचे क्षेत्र होते। येथे बौद्धकालीन स्तूप सुद्धा आहे। भंडारा शहरातील पांडे महल हा ऐतिहासिक वारसा असलेला आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेला महाल आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान आहे। तसेच या मंदिराचा 600 वर्षाचा इतिहास असल्याचे सांगण्यात येते। मंदिराच्या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगल होते व तेथून जाणारी गायमुख नदी ही तपोवनास शांत व निसर्गरम्य असा त्या परिसरात श्री संत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता असे सांगण्यात येते। भंडारा, भंडारा या गावी गवळी राजवटीत बांधलेला प्राचीन किल्ला या शहरात आहे। तसेच भंडारा जिल्ह्यात पितळी भांडी प्रसिद्ध आहे। येथे अलोनी बाबा या संताचा मठ आहे। भंडाराचे नीलभट यांच्या घरी चक्रधर स्वामींनी मुक्काम केला होता। तर भंडारा या रोडवर मोठा पोलाद प्रकल्प आहे। तुमसर, तुमसर या शहरात तांदळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच येथे मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना सुद्धा आहे। जवाहरनगर या गावी युद्ध साहित्य निर्मितीचा मोठा कारखाना आहे। अड्याळ, अड्याळ येथील हनुमान मंदिर फार प्रसिद्ध आहे। तसेच भंडारा जिल्ह्यात अनेक छोटे मोठे स्थळे प्रसिद्ध आहेत। भंडारा जिल्ह्याविषयीचे काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण अभ्यासूया। भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा, चूलबंध, सूर, कन्हान, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नद्या वाहतात। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा या भंडारा शहरातूनच जातो। तर वैनगंगा व सूर नदी या दोन नद्यांनी हे भंडारा शहर त्रिभागले आहे। भंडाऱ्यातील अर्थव्यवस्था ही मिश्र असून ती शेती आणि जंगले यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे। या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंध, कन्हान, बाग, गोसे धरण, औलेवेडा धरण ही धरणे आहेत। आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। तसेच नवनवीन लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेज फॉलो करायला विसरू नका। तर आपला आजचा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यातील अंबागड हा किल्ला किती फूट उंचीचा आहे? या प्रश्नाचे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या MPSC स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे आम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील व आमचे व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम बघू शकाल। चला तर मग आपण आपल्या उद्याच्या भागात भेटूया एका नवीन जिल्ह्याच्या माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।